साहित्य, कला, क्रीडा, राजकारण, समाजकारण, सांस्कृतिक क्षेत्र कोणतेही असो, आम्ही साधू थेट संवाद तुमच्याशी. नेते असो वा अभिनेते असो, साहित्यिक असो वा विद्यार्थी, आम्ही जाणून घेऊ तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरं आणि बोलतं करू दिग्गजन दिलखुलास. नमस्कार. कोकण नाऊच्या दिलखुलास या विशेष कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत. आपण या कार्यक्रमात नेहमीच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नेते आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या मुलाखती घेत असतो. आज आपण अशाच एका सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नेत्याची माहिती घेणार आहोत. ते आहेत मालवण तालुक्याचे प्रचार प्रमुख शशांक मिराशी. मिराश साहेब, तुमचं कोकण नाऊमध्ये स्वागत. नमस्कार. मी तुमची निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मालवण तालुक्याच्या ज्या घडामोडी घडत आहेत निवडणुकीबाबत त्याबाबत तुमच्याकडून संपूर्ण माहिती घेणार आहे. कारण मालवण कुडा हा नारायण राणेंचा मतदारसंघ मानला जातोय आणि या मतदारसंघात खुद्द नारायण राणे पराभूत झालेले होते आणि याच सर्व पार्श्वभूमीवर आपण चर्चा करणार आहोत. कारण या मतदारसंघात नेमकं चित्र काय राहणार आहे, मालवण तालुक्याची प्रचार प्रमुख पदाची जबाबदारी तुमच्यावर आहे. मला सांगा, एकूणच तुम्हाला काय वाटतं की मालवण कुडामध्ये यावेळेला चित्र काय असू शकेल? सुरुवातीला मी तुमच्याकडे पहिल्यांदाच तुमच्या स्टुडिओमध्ये आलो. तुम्ही एवढी मोठं धाडस केलेलं आहे, मी तुमचं कौतुक करतो. आता तुमचा प्रश्न मला विचारलेला आहे. खरं म्हणजे मला हे गणित कळलं नाही की 6 टर्म भाजपाची सत्ता असलेला देवगडचा मतदारसंघ एकट्या त्यांच्या मुलाने यांना धूळ चाकली आणि नुसती धूळ आहे चाकली, तर त्याच्यानंतर या सलग्न सगळ्या निवडणुका तो एकटा म्हणजे आमचे नितीश राणे साहेब हे जिंकतायत, मग नारायण राणे तर पराभूत होणं अशक्यच गोष्ट आहे. पण हे पर्पजली करण्यात आलं. हे याच्यामागे एक मोठं षडयंत्र होतं. एकूणच जर तुम्ही बघितलं तर दादाच्या दिवशी यातनं हरले, त्यानंतर ही सगळी बगल बच्चे मंडळी त्याला सोडून गेली. सोडून का गेली? कारण त्यांना जर ते जर निवडून आले असते तर ह्यांना पळता आलं नसतं. आणि असं ते षडयंत्र रचलं गेलं. आणि मिनवाय त्यावेळी मी माझी पण बायपास झाली होती, मला पण ते लक्ष घालणं शक्य नव्हतं. आणि त्या अगोदरच्या दोन्ही टाईमला मी सावंतवाडी करत होतो. मला आता यावेळी अचानक त्यांनी सांगितलं की तुम्ही मालवण बघा म्हणून, मला त्यामुळे काही त्यांचं प्लान असेल ते मला माहीत नाही. पण कुडाळ आणि मालवण या दोन्ही ठिकाणी या दोन्ही पक्षांना आम्ही 7 जूळ चालणार. तुम्ही 23 रिझल्ट बघा. नाही, पण एकूणच जर बघितलं तर मालवण हा राणेचा बालेकिल्ला मानला जात होता, मात्र अलीकडच्या काळात तिथलं चित्र बदलल्यासारखी परिस्थिती दिसते. असं ऐकायला मिळतंय की मालवणमधील काही मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार विजयी होतील की काय, अशी एकूणच चर्चा ऐकायला मिळते. मला काय वाटतं की एकूणच जर बघितलं तर 6 जिल्हा परिषद मतदारसंघ आहे, 12 पंचायत समिती मतदारसंघ आहेत. मालवणचं नेमका आपण मालवणचा विचार केला तर मालवणमध्ये काय चित्र बघायला मिळेल निवडणुकीनंतर? कारण तुम्ही आचऱ्याचे आहात, आचऱ्याचा मतदारसंघही महत्वाचा मानला जातोय. कारण मागच्या वेळेला आचऱ्यामधून पंचायत समितीमधून अवघ्या 1 मताने काँग्रेसचा उमेदवार पराभूत झालेला होता. काय सांगाल एकूणच मालवण तालुक्याचं चित्र काय असू शकेल? नाही, मालवण तालुक्याच्या चित्राच्या बाबतीत जर विचार केला तर कालपर्यंत अनेक जण सांगत होते की पेंडूर आणि देवबाग ह्या दोन्ही सीटा शिवसेनेला मिळणार म्हणून. आज मी पूर्ण मालवण तालुका आज परत फिरलो आहे. मी बघितलं संतोष शाटिलकर आमचा पेंडूरमध्ये आत्ता आघाडीवर सरकला आहे आणि खोबरेकर सुद्धा देवबागमधनं मागे पडत चाललाय. प्रश्न तो नाहीच आहे मला. नारायण राणेंवरती प्रेम करणारी माणसं ही आहेतच आणि त्याहीपेक्षा सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की राणेसाहेबांनी केलं 10 वर्षातलं काम. मी तुम्हाला साधं उदाहरण सांगतो. आमचा आचरा कणकोली रोड आत्ता जर मोटरसायकल घेऊन माणूस 20 वेळा जाऊन आला तर त्या एक्सल नाही जर तुटला मी नाव बदलून ठेवतो. एक्सल इतर मोटरसायकलचा किंवा तुमच्या कमरेचा हा तुटायलाच पाहिजे अशी अवस्था करावी. हे सगळे रस्ते त्याने मी तुम्हाला आणखी एक उदाहरण सांगतो. मी मसरत होतो संग्राम प्रभुगावकर आणि मी आणि शिवाजी परत आम्ही त्या ऑफिसमध्ये बसलो होतो. तर एक माणूस आला, तो मला म्हणाला की साहेब काय झाला आमच्याकडे थोडी मता फुटली. कारण तो कुलापूरचा रस्तो होतो ना त्याच्यावर ओव्हर कोटिंग वैभव राईटने करून दिली
तुला विचारलं ओव्हर कोटिंग किती रुपये रे आणि 100 कोटीचा ब्रिज कोणी बांधला 100 कोटीचा ब्रिज बांधला त्याचा समोर त्या माणसाच्या समोर तू सांगतोयस की तो ओव्हरकोट केला असता म्हणून वैभव जायला मत देणार खाडपर्यंत हे डोळे उघडले की हो काही वेळ काय होतं काही वेळा ही जी ग्रामीण जनता असते थोडस इलिटरसी म्हणजे ज्याला आपण अशिक्षितपणा म्हणतो ते अवेअर नसतात रोजच्या न्यूज अपडेट नसतात त्याला पण असं काहीतरी त्यात तात्कालिक दाखवलं की त्यांना ते बरं वाटतं पण प्रत्यक्ष चित्र बघितलं त्याने मला थोड्या वेळ नक्की सांगितलं मी गाडी नसतो साहेब आज माझे डोळे उघडले असा किंवा पूल झालो नसतो तर आम्ही मसुऱ्यात अहो आम्ही किती गोल फिरान फिरान जाऊ पण काँग्रेसमध्ये बंडखोर झाले साहेब आचऱ्यामध्ये तुमच्या खुद आचऱ्यामध्ये बंडखोरी आहे राजू राजेंद्र प्रभू देसाई ज्यांनी सभापती पद भूषवलेलं आहे अशा लोकांनी बंडखोरी केली आहे त्या आचऱ्यामध्ये राजन गावकर म्हणा किंवा विनायक परब ही मंडळी तुमच्या सोबत नाही कसं आहे माहितीये गेल्या वेळी आमच्या 6 च्या 6 जिल्हा परिषद दत्ता संबंध हा हाडा झाला आहे मी ते कधी जिल्हाध्यक्ष आहे पण ते कार्यकर्ता म्हणून ते हाडाचे कार्यकर्ते 6 जिल्हा परिषद आणि 11 पंचायत समिती आल्या 12वी पंचायत समिती एकमताने पडली विचार केला पाहिजे तुम्ही पत्रकारांनी सुद्धा की त्या पंचायत समिती मतदारसंघात जिल्हा परिषदेची उमेदवार जी होती ती 800 मताने आघाडी होती ह्या निवडणुका असतात ना ह्या पक्षाचं बळ आणि पार्टीपेक्षा वैयक्तिक राणेसाहेबांचं बळ राणेसाहेबांना असलेलं प्रेम हे लोकांचं आहेच पण त्या माणूस पण तो तसा त्याचा 50% मार्क असतात ना त्या कॅरेक्टरला ते कॅरेक्टर डॅमेज असल्यामुळे ते सीट एकमताने गेली पण मला सांगा अलीकडे असं म्हटलं जाते की मालवणमध्ये राणेंचं थोडस वर्चस्व कमी होतोय अशा प्रकारची चर्चा होते काय सांगाल तुम्ही नाही असं होऊ नाही शकत कारण कसं होतं पूर्वी ते एक वेळ असं होतं परंतु आता त्यांना लोकांनाच कळून चुकलंय की दुसरं कोणी नाही करू शकत मी तुम्हाला साधी गोष्टी सांगतो ना मी त्या कालच्या एका भाषणात सांगितलं की माणूस एखादं घर बांधतो तो अनेक बायकोचे दागिने बी भावाकडनं कर्ज घे असं करून तो घर बनवतो घराचा दुसरा स्लॅब पडायला येतो आणि कोणतरी त्याच्यावरती स्टे आणतो आणि मग एक केस 2-4 वर्षी चालते त्यात त्या घराचं खंडर होतं आणि त्याला करता येत नाही त्याची इच्छा पण बदलून जाते आज विमानतळाचं काय झालं सेम ते अगदी विमान उठला या स्थितीला आलं आणि हे लोक काय तरतूद करू शकत नाही यांची तेवढी कुवत नाही आणि ते आता अर्धवट म्हणजे फायनल स्थितीला येऊन ते थांबलं हे पाप कोणाचं आहे म्हणजे ही सगळी पुण्यकर्म दादांची आहे आणि याच्यामध्ये 2 रुपये तरतूद न करू शकल्याची पाप त्यांच्या पदरी आहे पण अलीकडे झालेल्या नगरपालिका निवडणुकीत पण काँग्रेसला पराभव कुठे पराभव कुठे पराभव म्हणजे बघा ना सत्ता तर शिवसेनेची आली नाही 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 नगराध्यक्ष निवडून आला एक लक्षात घ्या सिस्टम लोकांना कळलीच नाही ही सडन आलेली सिस्टम आहे पूर्वी कसं होतं 15 नगरसेवक आले 9 कोणाचे 8 कोणाचे त्याचा नगराध्यक्ष मला 10 आलेत ना शिवसेना भाजपचे बघ देश तुम्हाला सांगतो ना मी शिवसेना भाजप 10 जी आली आणि नगराध्यक्ष त्यांचा आला तेव्हा शिवसेना भाजपचं काय होतं युती होती आणि युतीमध्ये काय होतं युतीमध्ये आजही मी संजय पुरतेच्या मतदारसंघात सुरू आलो त्यांना संजय पुरते आजही नारायण राणे बरोबरच आहे असं वाटतं मी तुम्हाला तेच सांगितलं ना की ग्रामीण भागामध्ये जी इलिटरसी आहे ती याला कारणीभूत आहे एकदा जी आता ही प्रचंड यंत्रणा मी माझ्या तालुक्यामध्ये राबवतोय पण आणखी सगळीकडे राबली आणि लोकांना कळलं की हेच ते बगल बच्चे ज्यांनी सुराप पोचलाय ना हे सगळे लोक त्यांना विकायला लावणार जिल्हा परिषद जिल्हा परिषदचा विचार केला तर या जिल्हा परिषदेवर कोणाची सत्ता येईल असं मला काँग्रेसची त्याच्या पुढचा विषय घेऊ आपण साहेब मला सांगा की एकूण जर बघितलं तर मालवणचा आपण विचार करतोय मालवण मतदारसंघात तुम्हाला वाटतं वैभव नाईकांचं काम आहे म्हणून नाही तेवढे काम आहे काय काम आहे 2.5 वर्ष झाली ना राहिली किती वर्ष 2.5 वर्ष होऊन गेली 2 वर्ष 9 महिने झाली म्हणजे राहिली पुढच्या 21 महिने त्यातले पुढचे शेवटचे 6 महिने जे असतात ते आचारसंहिता वगैरे त्यात निघून जातात म्हणजे राहिली 1.5 वर्ष मग आता काय सॅम्पल किती दिवस टेस्ट करणार मुख्यमंत्र्यांची सभा झाली नुकती आणि या सभेमध्ये मुख्यमंत्री म्हणाले की सी वर्ल्ड जो प्रोजेक्ट आहे त्याला न होण्याला राणीच कारणीभूत आहे कारण ते 1 इंच सुद्धा जमीन खरेदी करू शकले नाहीत किंवा घेऊ शकले नाहीत त्यांनी फक्त प्रकल्पाच्या घोषणा केल्यात पुढे काहीच केलं नाही प्रकल्प आम्हीच करणार असंही ते म्हणतात असं जर असतं
तर त्याचं ॲक्वायझिशनचं काम पूर्ण झालं होतं. दादानी सुद्धा ती एक सीडी बनवून तिथल्या ग्रामस्थांना सुद्धा या आपल्या मामावरेकर थिएटर मी दाखवली होती. परंतु काय होतं की अटॅचमेंट आहे ना आणि प्रॅक्टिकॅलिटी यामध्ये फरक आहे. जर तुम्ही सातारा कराडला एखाद्या माणसाची जमीन घेता एखाद्या कॉलेजसाठी, तो तो म्हणतो किती जमीन आहे 22 गुंठे ना, 22 गुंठ्याचा हिशोब किती, आजच्या घडल्या 2 लाख रुपये गुंठा मी 44 लाख रुपये झाली, तुम्हाला 10 गुंठे दिली तर माझ्या उरलेल्या जमिनीचा भाव जर 5 लाख रुपये गुंठा येणार असेल तर मी प्रॉफिटमध्ये आहे ना. हा जो कमर्शियल अँगल आहे ना, तो कमर्शियल अँगल इथे नाही, तो अटॅचमेंट आहे माझं मांग माझं ह्या असं तो थोडा भावनिक राहतो आणि त्यालाच नेमकाही स्पर्श करतात. दुसरं काहीही करू शकत नाहीत. आजपर्यंत मला सांगा ना, आजपर्यंत 95 शिवसेने सत्ता आली, पुढे 15 वर्षाला का सत्ता दिली नाही लोकांनी? आत्ताही ती स्थिती आहे. हे सत्ता चालू शकत नाही, भावनिक याच्यावर सत्ता चालत नाही. अनेक घटकांना बरोबर घेऊन जावं लागतं आणि ती त्यासाठी छाती मोठी लागते. ही 56 जणांची छाती. मला सांगा, खासदार इथे शिवसेनेचा निवडून झाला, 2 आमदार निवडून आले, हे कशाचं युद्ध कसलं कसलं युद्ध? वैभव किती मताने आला, किती मताने आला त्याच्याविषयी कशामुळे आला मला सांगा. मी तेच सांगितलं ना की या प्रकल्पाच्या पूर्ण प्लान केला की आम्हाला जर इथून सटकायचं असेल आता या घडीला तर नारायणराणी पडली पाहिजे, त्यांना जर डॅमेज केलं पाहिजे. आणि ह्या काही मंडळींचं प्रते कुभांड असलं ते महाराष्ट्रभर फिरत राहिले आणि गोंधळ झाला. मला सांग, मालवणमध्ये बऱ्याच प्रमाणात काँग्रेसमध्ये बंडखोरी आहे, म्हणजे तुम्हाला माहिती आहे मी काही नावं घेऊन सांगत नाही, बंडखोरी म्हणणं आचरणमध्ये आहे बंडखोरी, त्याचबरोबर नाराजी सुद्धा आहे शिवसेनेमध्ये काँग्रेसमध्ये तुमच्या. बंडखोरी म्हणजे मी तुम्हाला सांगतो ना, त्या आता तो परत काय बंडखोरी कोणी केली आहे ना, तो 2-2.5 मताच्या बाहेर जर गेला तर माझं नाव बोलून ठेवतो असं होत नाही. बंडखोरी म्हणजे लोकांनी एखाद्या माणसाला जेव्हा मागतात लोक की नाही तू तुझ्या पाठीशी आम्ही आहोत म्हणून, त्याला प्रचंड सूचित चारित्र लागतं, परोपकार लागतात. त्या समाज करण्यातल्या ज्या काही नॉर्म्स आहेत, जे काही घटक आहेत ते त्या माणसामध्ये लागतात. हे जे बाकीच्या तिकीट नाकारलं की बंडखोरी करायची, कुठला धंदा आला? मग हे जे तुम्ही आता सांगता ना सभापती, ती अमरीबाईने आमच्याकडे बंडखोरी करण्याचा था मत नाही म्हणणार तिला. ती एकदा उपसभापती होती एकाच टर्ममध्ये, लगेच तिला सभापतीपद केलं. इतक्या हा हे सिंधुदुर्ग जिल्हा हा कल्चरिस्ट लोकांचा जिल्हा आहे, सांस्कृतिक याला वैभव आहे, हे लोक याला मतदान करणार नाही. प्रभू देसाईने बंडखोरी केली, त्याच्यामुळे तेच ते हे ठरवायला लागणार आहे की कुठला माणूस सिलेक्ट करावा आणि त्याला काय पद द्यावं ते. पण एकूणच तुम्ही काय म्हणताय की पंचायत समितीमध्ये पण मालवणच्या सत्ता येऊ शकेल? 200% किती सीट मिळते? 10 सीट मिळणार. तुम्ही मला सांगा, मगाशी तुम्ही बोलत होता की बंडखोरीवर बोलत होतो, राजन गावकर म्हणा किंवा विनायक परब म्हणा, ही मंडळी बाहेर जाण्याचं नेमकं कारण काय? काढून टाकलं त्यांना, काढून टाकलं. पण ते दोन गट आहेत आणि त्या नाही बिलकुल नाही. काय झालं, आमचं तर आता याच्यावरती विश्वास ठरावाला 11 सरपंचावरती टेमकरवरती आणि मग आम्ही काँग्रेसचा सरपंच पोहोचतो. आता कोणीही प्रयत्न करणार, आम्ही 6 होतो आणि ते 13 जिल्ह्यात ते 6 होते. मग या लोकांनी मला फोन केला की चंदन पाटील पण मला फोन केला की साहेब मी मला शब्द दिला आहे की तुम्हाला सरपंच बसवणार म्हणून. मी त्यासाठी तुला का प्रयत्न केले नाही, तर तो निष्ठावान कार्यकर्ता, निष्ठा उद्या जगात असं जाईल तो कार्यकर्ता समज होईल की निष्ठेला काहीच किंमत नाही. कुणी म्हटलं हरकत नाही, मी त्याशी गावी आलो तेव्हा म्हणजे असं लक्षात आलं की ह्या लोकांनी शिवसेनेच्या 4 सीट, मग ते मतदानाचं 6 कसे झाल्या? हे मराठी 2 वाजता आम्ही संतोष कोदेने परमांच्या घरी ही भुवन शिंदे आणि सगळी मंडळी बसली होती. रात्री 2 वाजता कोणाचं अचानक पुढे येतं हे मला जेव्हा यांनी सांगितलं तेव्हा म्हटलं आता इथे पडेल. मला सांगा, प्रचार प्रमुख पदाची तुमची जबाबदारी तुमच्या सोपवण्यात आलेली आहे म्हणून तुमच्याकडे तुम्हाला हा प्रश्न विचारतोय. काय सांगाल, पालकमंत्र्यांची एकूणच कामगिरी आहे त्याच्याबद्दल तुम्ही समाधानी आहात का? काय काम करणार मला सांगा, काय काम करणार? कलेक्टर च्या बाहेर कुठला पालकमंत्री वार्ताचा उभा राहतो नाही, कुठे बघितलं आजपर्यंत कुठे? म्हणजे माझं काय मी अख्ख्या महाराष्ट्राचं नाही पण मी नारायण नक्की बघितलं आहे. मला सांगा राणे, जे मालवण कणकुडा मतदारसंघात अलीकडे काही म्हणजे नगरपंचायतीच्या निवडणुकामध्ये मागे पडत, नारायण राणेंचा एकूणच या मतदारसंघाकडे लक्ष नाही
जेवढं लक्ष पूर्वी ते देत होते म्हणजे एकूणच संघटना बांधणीकडे म्हणा किंवा काय म्हणा, नाही कसं आहे माणसांनी मोठं होत राहायलाच पाहिजे, पुढे जात राहायला पाहिजे. आपण ते तसंच करत राहिले असते ना तर कदाचित ते सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये राहिले असते, पण आज सुद्धा महाराष्ट्रात त्यांचं नाव आहे. तुम्ही साधी गोष्ट आहे ना, एक मला माणूस दाखवा ज्या माणसाला इथे नंतर परत तिकीट दिली बँड्राला, मुंबईत याकडे होऊ शकतात परत विधान परिषद घेतलं म्हणजे त्यांच्या नेतृत्वाची दखल केंद्रामध्ये घेतली जाते, म्हणजे ते आता महाराष्ट्र स्तरावर सरकले आहेत ना. म्हणून तर आम्ही हा उडा उचलला आहे. म्हणजे आम्हीच सांगितलं साहेबांना होऊन जाऊ दे, तुम्ही तुमच्या एक दोन सभा खूप झाल्या बाकी बघूया काय ते. शिवसेना भाजपची युती, शिवसेनेने युती नाही करत असंच म्हटलेलं होतं, मात्र पुढा कणकवलीमध्ये काय छुपी युती झालेली आहे त्याबद्दल काय म्हणतो तुम्ही? नाही छुपी युती म्हणजे हा त्यांच्या त्यांनीच त्यांच्या पक्षाशी केलेली गत्ता आहे त्यांच्या नेत्याशी. इव्हन कशाला सेना भवनला बाहेर बोर्डं लागलेले आहेत कट्टर शिवसैनिकांचे की सिंधुदुर्गात जिल्ह्यात ही झाली जी या लोकांनी हे जे केलं आहे हा उद्धव साहेबांचा अपमान आहे म्हणून. पण ही युती करणं म्हणजे ते अजूनही कुठेतरी काँग्रेसला किंवा नारायणाने घाबरतात घाबरतात असं वाटतं तुम्हाला? हो शंभर टक्के शंभर टक्के. आणि युती युती केली असती ना तर ह्यावेळी त्यांना धूळ चाटायचीच होती. आणि ते होणार अगदीच जर हे होतं ना तर मालवणमध्ये त्यांनी थोडस झाली गडबड. पण सावंतवाडीत काय झालं, पालकमंत्र्यांची नगरपालिका ती सावंतवाडी जास्त नगर कोणाचे आमचेच आहेत ते त्या भवनला याला पाणी शिवसेनेत घेतला काय आणि उद्योग केले आणि मग फक्त काय नंतर कालच त्यांचं स्टेटमेंट केसरकरांचं हे कडवे शिवसेनेला पटणार आहे काय की मंत्रीपदे राजीनामा पण नंतर बघूया म्हणून तू कुठला निर्णय घेणारा? शिवसेना अशी पद्धत असते एकदा जो पक्षप्रमुखांनी निर्णय घेतला विषय संपला. मला सांग मालवण मतचा जर विचार केला तर मच्छीमारांची मतं अलीकडे काँग्रेसला मिळत नाहीत, मच्छीमार काँग्रेसमधून दुरावत चाललंय, काय नेमकी कारण आहे? नाही काय झालं की या लोकांनी म्हणजे ते पारंपरिक आणि पर्सनल टोळी जो वाद झाला तो दादाजी इथे आले ते राजनतेरी आणि या मंडळींनी त्यांना ते तिकडे घेऊन गेले कुठे त्याचा काय उद्देश त्याचा फक्त उद्देश एवढा होता की लोकांचे प्रश्न मिटवावे त्यांना विचारणं काय माहिती आणि ते आग लावण्याचा प्रयत्न केला. पण आता त्यांना समजून समजून चुकला मी तुम्हाला का सांगतो कारण तोंडोळी कळाशी वगैरे दुसरा पट्टा आहे तो आमच्या मतदारसंघात आहे वैयक्तिकलं मतं देखील काढून बघा म्हणजे तुम्हाला कळेल की ही माणसं नारायणच्या मागे उभी आहेत की नाही. ती गैरसमज करणं आणि अज्ञानाचा फायदा घेणं आणि भावनिक लोकांना गंडवणं हा एकमेव धंदा शिवसेनेने भाजपचा आहे आणि ती गडबड इथेच नाही गल्लीपासून दिल्लीपर्यंत आहे. मला सांगा सी वर्ल्ड बाबत विचार करताल तर सी वर्ल्ड त्यावेळी राणेसाहेब करत होते त्यावेळी या सी वर्ल्डला ही शिवसेना भाजपची मंडळी विरोध करत होते, आता मात्र ते सी वर्ल्डच्या बाजूने आहेत, काय सांगा ते राजकारण करून मतं मिळवण्याचा प्रयत्न केला? नाही कसं झालं ते या लोकांनी पहिल्यांदा तरी खोटं सांगितलं हा एक पहिला बाब झाला. कसं आहे खोटं तुमच्या स्वार्थापुरतं बोललं पाहिजे तुम्ही समर्थन करत नाही पण माणसं बोलतात. पण निदान हे लक्षात घेतलं पाहिजे की आपण लोकांचं नुकसान तर करत नाही आहे कारण आपण समाजकारणात ते लोक आहोत ना, आपल्याला किती काय झालं तरी आपल्या समाजाचं भलं करायचं आहे ना. तो सीवर्डचा प्रकल्प आज पूर्ण झाला असता तर ह्या जिल्ह्यातली जर बेरोजगारी संपलीच असती बाहेरचे लोक बाकी सगळं सोडा हे जे म्हणतात ना यांनी काय केलं म्हणून 10 वर्षापूर्वी माझ्या गावात आत्रा मोठा तालुक्यासारखंच गाव आहे साधारणपणे त्या गावात 5 मोटरसायकली होत्या आज किती आहे 5000 मोटरसायकलीच्या. पण तुम्ही का कमी पडलात हे सगळं जर ते राजकारण करत होते तुम्ही त्या लोकांना पटवून देण्यात कमी का पडलं? नाही कसं की काही वेळा तुम्ही एखाद्या माणसाला बोलवलं ना घरात चालतंय घरात आई वडील सांगत असतात मोठ्या भावाच्या आज्ञेत राहा तो सांगतोय ते बरोबर आहे म्हणून तो बायकोचा ऐकतो आणि त्याच्याबरोबर पंगा घेतो हा हा त्यातलाच प्रकार आहे. माणूस काहीतरी तो बोलतो आता तरी पश्चाताप व्हायला लागलाय त्यामध्ये वायमिडीतलं उद्या वोटिंग बघा मी तुम्हाला कळेल की राणेसाहेब बरोबर होते म्हणून. राणेसाहेबांनी जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी दत्ता सामंत यांच्याकडे दिली, दत्ता सामंत हे राणेंचा एक हुकमी पत्ता समजला जाते पण अलीकडे दत्ता सामंतांचा पत्ता चालत नाही अशा प्रकारे चर्चा आहे. नाही पत्ता कधीही चालतो काही पत्ते लवकर उघडतात काही उशिरा उघडतात. आता कसं झालंय की ह्या फर्स्ट टाइम पहिल्यांदाच की निवडणूक आयोगाने एवढा स्पॅन कमी केलाय ना
दत्त सामंत हे भाड्यात आले आहेत, म्हणजे त्याला नाहीतर काय मी अनेक लोकांना सांगतो ना की त्याचं काय नाही विचारतात, एकाच वेळी मला एकाने विचारलं की तुम्ही तुम्ही निवडणुकीला विरात नाही आहे तुम्ही करता कायसाठी, असं असतं की मी प्रत्येक माणसामध्ये समाजकरणाचा एक छोटासा किडा असतोच तो करतो की शेवटी एखादा घरात माणूस आपल्या शेजारचा मोठा आजारी पडला की पटकन मोठं करतो डॉक्टरला घेऊन येतो, एक समाजकरणाचं आहे. मग व्यापक स्वरूपाने करायचं असेल जसं मालवजी रेजंट यांनी ठरवलं असतं कनकोजीने यशाजीने की आपण स्वराज्य स्थापन करू, शक्य नाही ना. मग त्यांनी काय ठरवलं की स्वराज्य स्थापन करणाऱ्याच्या मागे बोलायला पाहिजे, मग तिथे व्यापक आपलं समाजकारण होईल. आज आम्ही तेच करतोय, हे आम्ही तर करू शकत नाही इतक्या मोठ्या स्तरावरती, नारायण करता येत ना व त्यांच्या मागे बोलायला पाहिजे. ह्या विचाराची जी काही तीन चार माणसं या जिल्ह्यामध्ये आहेत त्यातला सगळ्यात मला सांगा, आता तुम्ही म्हणताय की काँग्रेसला पुन्हा एकदा चांगलं यश मिळलेलं आहे, नेमकं काँग्रेसला यश का मिळणार आहे? राणेंना सहानुभूती म्हणून मिळेल की या 2.5 वर्षात त्यांनी अपयश आलेलं आहे सरकारला म्हणून मिळेल? नाही, आणि सहानुभूती घेण्यासाठी सहानुभूती नाही, दादांचा आमच्यावरती उपकार आहे त्याचं आपण देणं फेडलं पाहिजे कारण आपण चूक केली आहे मोठी. सहानुभूती म्हणजे मी तेच म्हणतोय की मागच्या वेळेला आपण त्यांना प्रबोध करून चूक केली ही नाही, पण तुम्ही कसं म्हणाल की गेल्या 2.5 वर्षातली काँग्रेस आपली शिवसेना भाजपची कारकीर्द झालेली आहे ती कशा प्रकारे झाली? ती तर काय कारकीर्द म्हणतात त्याला काय, मला सांगा गेल्या इतक्या वर्षांमध्ये तुझी औकात काय असा एक मुख्यमंत्री म्हणतो, दुसरा मुख्यमंत्री दुसरा पक्षप्रमुख सांगतो की हा चला ठीक आहे दंगल आहे काय बिल्डिंग त्यांची, त्या दोन चार बिल्डिंग मधल्या परेल आणि अलबागमधली मारामारी आहे काय कल्पना ही मागणं आहे, ते आमचेच एक सहकारी ते धरणात काय होतो काय म्हणून कुठल्या लेवलला तुम्ही मी कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा आहे ना भाजपवाल्यांचं, ते त्यांचंच आहे ते, आमचं नाही आहे ते त्यांचंच आहे ते. मालवण तालुक्याचं तुम्हाला काय वाटतं की कशा पद्धतीने विकास झाला पाहिजे? कोणाच नाही, आता एकदा एक सीवड झाला आणि एअरपोर्ट झाला तर मालवणचाच काय, अख्ख्या डिस्ट्रिक्टचा काय करत होणार, साधी गोष्ट आहे ना, त्यात काय ते काय सांगण्यासाठी करून म्हणून ज्योतिषाची गरज नाही. नाही म्हणजे एकूणच कसं 2.5 वर्ष तुम्ही म्हणताय की 2.5 वर्ष विरोधकांची सत्ता होती त्यामुळे कुठेतरी विकास खंडित झाला, कशा पद्धतीने वेग घेतला पाहिजे होता? नाही म्हणूनच त्यांनी कॉन्सन्ट्रेट केलं मेडिकल कॉलेजवरती, कारण आता हे झालं सरकार तर हे असंच अडचणपणा होतमुक्त झाला. सांगा ना मला एवढं मोठं मेडिकल कॉलेज जिथं पडव्याला काम पूर्णत्वाला आलं ना, मालवण तालुक्यामध्येच आहे ना ते, 10,000 लोक तर कमीत कमी नोकरीला लागणार, लोकांनी सोडणार मेडिकल कॉलेज आणि इंजिनिअरिंग कॉलेज किती वर्ष झाली हो, बाई जाऊन तर आरोग्यमंत्री होते ना तेव्हा स्थिती वेगळी होती, मी त्यांच्यावरती एकत्रित वातावरणच वेगळं होतं, पण ह्या माणसामधून हीच ताकद आहे ना ती, म्हणून मी त्याला सांगितलं मालवडीच्या माणसाला 100 कोटीचा ब्रिज या 2 गावांसाठी काय मोठं तुम्ही काय मोठी फॅक्टरी आणणार होते काय करणार होते, पण नाही माझे लोक आहेत त्रास होता का म्हणे या भावनेतच त्यांनी ब्रिज टाकला आणि इतका मोठा फंड्स बघ तुम्ही का नाही करू शकले, रस्ता कुठलाही रस्ता मी आज तुम्हाला सांगतो ना की माझ्याकडे स्कोडा गाडी आहे कोरोला गाडी आहे पण मी त्या गाडीत नाही फिरू शकत, मी सी सुमो घेऊन फिरतो अशी अवस्था आहे, रस्त्यांच्या कोण जबाबदार? राणे साहेबांच्या पुढच्या पिढीबद्दल तुम्ही काय म्हणाल? उदाहरणार्थ नितेश राणे आहेत, माझे खासदार निलेश राणे आहेत, त्यांच्या कामाबद्दल तुम्ही काय? नाही नितेश साहेब तर नारायण राणेच, आणि मी कधी मी एकदा कुठे सांगितलं की छावा असतो म्हणून राणे साहेब कोणते भाग असतील तर नितेश राणे छावा आहेत म्हणून. पण निलेश राणेच्या कामाबद्दल? नाही त्यांचं पण काम चांगलं आहे, फक्त मागच्या वेळी काय केलं मागच्या वेळी त्या ऐन यांच्या या सगळे दगाबाजांच्या चक्रात सापडले म्हणून आता पराभव करून दाखव म्हणा. काँग्रेसची पुढची वाटचाल कशी असेल मला सांगा, एकूणच जर बघितलं तर पुढच्या विधानसभा लोकसभा अशा निवडणुका आहेत, एकूणच या निवडणुकांकडे तुम्ही काँग्रेस पक्ष म्हणून कसं बघताय आणि पुढची वाटचाल कशी असेल? मी सांगतो ना 6 महिने म्हणजे मी जरी मालवण तालुक्याचा प्रचार करत असलो तरी मी मुंबईत मी कन्सल्टिंग करतो, मला ज्ञान आहे मला अर्थशास्त्र माहिती आहे, मी इकॉनॉमिक्स बऱ्यापैकी वाचतो, रोज इकॉनॉमिक्स वाचणारा माणूस आहे मी, 6 महिनेपर्यंत सुद्धा सरकार राहत नाही आहे, त्यामुळे 6 महिन्यानंतर तुम्हाला परत स्कोप आहे सगळ्यांना, म्हणजे सगळ्यांना कामाला लागायचंच आहे आता आणि त्या विधानसभेनंतर 15 वर्ष परत 95 जे घडलं तेच परत
मला शेवटी सांगा की तुम्ही मतदारांना कशा प्रकारचं आवाहन कराल की काँग्रेसच्या उमेदवारांना मतदान करावं? कधी कधी उमेदवार पण बघू नका. एखाद्या माणसाच्या पाठीमागे जेव्हा उभं राहायचं असतं ना, तेव्हा ते मुंबईतून चाकरमनी येतात ना, तो काय मग घरातले मग हा मागे कपडे आणू त्याला कपडे आणले आण या घडीला तू विचार करायचा नाही इलो ना. तसं यावेळी राणेसाहेबांच्या आत्मकट करायचे ना, मग यांना हद्दपार करायचे. हा एकच ध्यास लोकांनी घेतला पाहिजे, कारण त्याच्यामुळे त्याला थोडीशी अडचण निर्माण झाली आणि सगळ्या जिल्ह्याचा खेळ खोंडोबा झाला. तर आपण चर्चा करत होतो मालवण तालुक्याचे प्रचार प्रमुख शशांक मिराशी यांच्याशी. सिंधुदुर्ग जिल्ह्यातले अशाच काही नेत्यांशी आपण पुन्हा चर्चा करणार आहोत, मात्र इथे घेतोय आपण ब्रेक. मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त कोकण. साहित्य, कला, क्रीडा, राजकारण, समाजकारण, सांस्कृतिक क्षेत्र कोणतंही असो, आम्ही साधू थेट संवाद तुमच्याशी. नेते असो वा अभिनेते असो, साहित्यिक असो वा विद्यार्थी, आम्ही जाणून घेऊ तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरं आणि बोलतं करू दिग्गजांना. दिलखुलास.